नमस्कार, सोनल स्पायसी किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत. आज मी 3 प्रकारच्या अतिशय खमंग अशा कोशिंबिरी बनवणार आहे. काकडीची कोशिंबीर, बीटची कोशिंबीर आणि टोमॅटोची कोशिंबीर. काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी 2 काकड्या घेतल्या, बीटची कोशिंबीर बनवण्यासाठी 2 बीट घेतले, कांदा टोमॅटोची कोशिंबीर बनवण्यासाठी 4 लहान टोमॅटो आणि 1 कांदा घेतला. सर्व भाज्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. काकडी आणि बीटरूट सालं काढून किसून घेते आणि कांदा टोमॅटोच्या बारीक फोडी करून घेते. वेगवेगळ्या रंगाच्या आणि अप्रतिम चवीच्या ह्या कोशिंबिरी मी दही वापरून बनवणार आहे. सर्वप्रथम काकडीची कोशिंबीर बनवते, त्यासाठी 2 टेबलस्पून दही एका बाउलमध्ये घेतलं. मी इथे घरी बनवलेलं दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये 1 टीस्पून साखर घालून मिक्स करून घेते. दही फेटून झालं आहे. आता मोठ्या काचेच्या बाउलमध्ये कोशिंबीर करूयात. सर्वप्रथम बाउलमध्ये घातला काकडीचा किस, त्यानंतर अर्धी वाटी सफरचंदाचे असे बारीक केलेले तुकडे घातले, साखर मिक्स केलेलं दही घातलं आणि आता सर्व चमच्याने मिक्स करून घेते. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून मिक्स करून घेते. सर्व छान मिक्स झालेलं आहे. आता वरून तडका करून घेऊयात. गॅसवर तडका पॅन ठेवून त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घातलं. तेल तापल्यावर राई आणि राई तडतडल्यावर जिरं घातलं. 1/2 चमचा हिंग घातला. 7-8 कढीपत्त्याची पानं आणि 1 मिरची बारीक चिरून फोडणीमध्ये घातली. तयार झालेली चुरचुरीत फोडणी आता काकडीवर ओतूया. आता सर्व चमच्याने मिक्स करून घेते आणि आता शेवटी घालते धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर. काकडीची कोशिंबीर तयार झाली. आता बीटची कोशिंबीर बनवण्यासाठी एका बाउलमध्ये बीटचा किस घेतला, त्यामध्ये घातले अर्धी वाटी डाळिंबाचे दाणे, पुन्हा एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून दही, 1 टीस्पून साखर घालून फेटून घेतलं. आता फेटलेलं दही यामध्ये घातलं, चवीपुरतं मीठ घातलं. सर्व चमच्याने मिक्स करून घेते. सर्व छान मिक्स झालेलं आहे. आता याला वळून तडका द्यायचा आहे. तडका पॅन तापल्यावर 1 टेबलस्पून तेल घातलं. तेल चांगलं तापल्यावर त्यामध्ये 1 टीस्पून मोहरी घातली. मोहरी तडतडल्यावर 1/2 टीस्पून जिरं घातलं. 1 मिरचीचे तुकडे बारीक कापून घातले आणि घातला 1/2 चमचा हिंग. आता ही गरमागरम फोडणी कोशिंबिरीवर ओतायची आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बीटची कोशिंबीर पण तयार झाली. आता टोमॅटोची कोशिंबीर बनवायला घेऊयात. त्यासाठी मी इथे बाउलमध्ये बारीक कापलेल्या टोमॅटोच्या फोडी घेतल्या, त्यामध्ये 1 बारीक कापलेला कांदा घातला, धुवून बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घातली, 2 टेबलस्पून दही आणि 1 टीस्पून साखर एका बाउलमध्ये फेटून घेते आणि ते या कोशिंबिरीवर घातलं. त्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आणि आता सर्व चमच्याने ढवळून घेते. पहा सॅलेडचा कलर किती छान दिसतोय. सर्व व्यवस्थित मिक्स केल्यावर आता यामध्ये 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट घालते. टोमॅटोच्या कोशिंबीरमध्ये दाण्याचा कूट खूप छान लागतो. या कोशिंबिरीला मी वरून तडका देत नाही आहे. जर तुम्हाला हवं असेल तर सेम प्रकारे वरून तुम्ही फोडणी करून ओतू शकता. या कोशिंबिरीमध्ये मी मिरचीऐवजी 1 टीस्पून मिरची पावडर घालते आहे, यामुळे कलर खूप सुंदर येतो. तिन्ही कोशिंबिरी तयार झाल्या. काकडीची कोशिंबीर, बीटरूटची कोशिंबीर आणि टोमॅटोची कोशिंबीर.
व्हिडिओ आवडला तर लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, आणि बेल वाजवा पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. परत भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार.